मी सौ शीतल आनंद जाधव, मुक्काम तालुका जिल्हा पालघर, वय वर्ष 45। माझा विषय आहे भारतीय समाज सुधारकांचा प्रभाव। सर्वप्रथम सुराज्य प्रतिष्ठानच्या दुसऱ्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने मी सर्व मान्यवरांना शुभेच्छा देते आणि आपल्या भारत देशामध्ये अनेक समाजसुधारकांनी आपल्या कार्याचा ठसा उमटवलेला आहे, त्यापैकीच संत कबीर, तथागत गौतम बुद्ध, महर्षी धोंडो केशव कर्वे, इरावती कर्वे, अनुताई वाघ, बाबा आमटे अशा अनेक समाजसुधारकांनी आपल्या कार्याची महती इतिहासात लिहून ठेवलेली आहे। आणि त्याचबरोबर मी आपणासमोर आज अशा एका समाजसुधारकाबद्दल आपले मत व्यक्त करणार आहे की ज्यांनी आधुनिक भारताचा पाया रचला, शिक्षणाची ज्ञानगंगा घराघरात पोहोचवली, असे महान समाजसुधारक महात्मा ज्योतिराव फुले यांना मी विनम्र अभिवादन करते। बंधूंनो, त्या काळी शिक्षण कुणालाच मिळत नव्हते, शिक्षणापासून कुणीही वंचित राहू नये, ते सर्वांना मिळालेच पाहिजे ही तळमळ ज्योतिबांच्या मनामध्ये होती आणि ती तळमळ त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती। म्हणून त्यांनी सर्वप्रथम पुण्यामध्ये भिडे यांच्या वाड्यात मुलींसाठी शाळा सुरू केली। त्यानंतर सन 1851 मुलांसाठी शाळा काढली आणि या कार्यामध्ये त्यांना त्यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले यांनीही बरोबरीची साथ दिली। म्हणजे ज्योतिबांनी सर्वप्रथम त्यांना शिक्षण दिले, त्यानंतर त्यांना शिक्षित करून शिक्षिकेची नोकरीवर त्या रुजू झाल्या आणि त्यांचे एक मित्र परांजपे नावाचे, त्यांनी सुद्धा या कार्यामध्ये ज्योतिबांना साथ दिली। ज्योतिबांचा शैक्षणिक प्रवाह चालू असतानाच त्यांना अनेक संकटांना सामोरे जावे लागले। त्या संकटांना सामोरे जात जात त्यांनी आपले कार्य चालू ठेवले, तो प्रवाह शिक्षणाचा सुरू ठेवला आणि सर्व मुलं मुली शिकू लागले, शिक्षणाची गोडी निर्माण झाली। अक्षरशः घरी जाऊनही ज्योतिबा त्या मुलांच्या पालकांना भेटून त्या मुलांना शाळेत शिक्षणासाठी भाग पाडत, असे हे महान कार्य ज्योतिबांनी केलेले होते। शैक्षणिक कार्याबरोबरच ज्योतिबांनी सन 1873 सत्यशोधक समाजाची स्थापना केली आणि या चळवळीमध्ये त्यांच्या सोबत सर्व जातीचे लोक सहभागी होते। त्या काळी महिलांच्या बाबतीत अनेक रूढी परंपरा होत्या, त्या ज्योतिबांना मान्य नव्हत्या। त्यातलीच एक परंपरा म्हणजे केशवोपन, म्हणजेच एखाद्या महिलेचा पती मरण पावला तर तिचे डोक्यावरचे सर्व केस काढले जायचे, म्हणजेच त्यालाच केशवोपन म्हटले जाते आणि तिला विद्रूप केले जायचे। ही प्रथा ज्योतिबांना मान्य नव्हती, त्याच्यासाठी काहीतरी केले पाहिजे, याच्यासाठी त्यांची तळमळ होती। म्हणून त्यांनी तेथील नाभिक मंडळींना भेटून संप पुकारला आणि ते या कार्यामध्ये यशस्वी झाले आणि केशवोपनाची प्रथा त्यांनी बंद केली। आणि ही बातमी जेव्हा लंडनच्या वर्तमानपत्रात तेथील महिलांनी वाचली तेव्हा तेथील महिलांनी त्यांचे अभिनंदन केले। खरोखरच ती अभिनंदनास्पदच बात होती, कारण कसं आहे, आता जर आताच्या परिस्थितीमध्ये जर महिला अशा घरात बसून राहिल्या केशवोपन करून किंवा अनेक परंपरेने त्या बसून राहिल्या तर त्यांच्या कुटुंबाचा विकास होऊ शकत नाही, कारण पतीच्या निधनानंतर जास्त तो भार त्या घरातील स्त्रीवर असतो, तिची मुलं असली लहान तर त्यांचा भार तिच्यावर असतो। त्यामुळे फार मोलाचे कार्य ज्योतिबांनी महिला वर्गासाठी केलेले होते, त्यामुळे तेच आपले श्रद्धास्थान आहेत हे प्रत्येक महिलेने जाणून घेतले पाहिजे। यानंतर ज्योतिबांनी आपल्या साहित्यातून, म्हणजे त्यांची ग्रंथसंपदा खूप अफाट होती आणि त्यापैकीच एक प्रसिद्ध ग्रंथ म्हणजे शेतकऱ्यांचे आसूड, यामध्ये ज्योतिबांनी सामाजिक परिवर्तन, त्याबरोबर काही प्रथा होत्या, विषमता होत्या, सामाजिक विषमता होत्या, त्याच्या विरुद्ध आवाज उठवला होता। आणि हे त्यांचे साहित्य सर्व समाजातील लोकांना प्रेरणादायी आणि मार्गदर्शक ठरले। आजही 2020 सुद्धा त्यांचे जे काही साहित्य आहे, त्यांची जी ग्रंथसंपदा आहे, ती सर्व समाजाला प्रेरणादायी आणि दिशादर्शक ठरते। ज्योतिबांच्या या कार्यामुळेच आज कल्पना चावला, सुनीता विल्यम यांनी अवकाश यात्रा केली, त्याचबरोबर राजकीय क्षेत्रामध्ये सुप्रिया सुळे, सुषमा स्वराज, इंदिरा गांधी, सोनिया गांधी, प्रतिभाताई पाटील यासारख्या महिलांनी
खूप उंच भरारी मारलेली आहे आपणा सर्वांना माहीतच आहे. अशा या ज्ञानाचा तिसरा डोळा मानणाऱ्या आणि ज्ञान हेच बळ ज्ञान हीच शक्ती मानणाऱ्या माझे श्रद्धास्थान असणाऱ्या अशा थोर समाजसुधारकाला पुन्हा एकदा अभिवादन करून आणि आयोजकांनी मला या स्पर्धेमध्ये संधी दिल्याबद्दल मी धन्यवाद मानते.